पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये चमकला. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावचा सचिन खिलारे सुपुत्रांचे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत 14.72 मीटर तर दुसऱ्या फेरीत 16.32 मीटर लांब गोळा फेक करून भारताच्या पदतालिकेत रौप्य पदक नोंदविणारा पहिला महाराष्ट्रातील तब्बल 30 वर्षानंतरचा खेळाडू ठरला आहे. या अगोदर सचिनने 2022 मध्ये आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे तर 2023च्या जागतिक पॅरा अजिंक्य स्पर्धेत गोळा फेक F46 गटात 16.21 मीटर सह सुवर्ण पदक नावावर केले. 2024 जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्ण पदक जिंकून विक्रम नोंदवला आहे. दरम्यान पुण्याच्या आझम स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्वेसर्वा डॉक्टर PN इनामदार तसेच प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन सराव करत असे. सांगलीमधून पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनचे रामदास कोळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे अशी माहिती पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन सांगलीचे रामदास कोळी यांनी दिली आहे. अशी माहिती एसटीएन मराठीचे तुळ सांगली प्रतिनिधी रामदास कोळी यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.